नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रावराणे आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत मित्रांनो पायामध्ये गोळे येणे काफ मसल पेन याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आपल्यापैकी अनेक जणांनी अनुभवलं असेल मित्रांनो की काही जणांच्या पायामध्ये गोळे येत असतील किंवा ज्या व्यक्तींना गोळे येत नाही आहेत पण त्यांनी एक्सपिरियन्स केलं असेल की मध्यरात्री त्यांच्या घरातली एखादी व्यक्ती अचानकपणे उठते आणि पाय घट्ट पकडून ओढायला लागते आणि मग लगेच त्या ठिकाणी बर्फाचा शेक घेणं किंवा घट्ट कपड्याने ते पाय बांधणं ह्या गोष्टी केल्यानंतर मग ते पायामध्ये जो गोळा आलेला असतो तो कमी होताना दिसतो तर हा काय प्रकार आहे पायामध्ये गोळे काय येतात काफ मसल पेन हा प्रॉब्लेम काय असतो क्रॅम्प्स आपल्या पायामध्ये काय येत असतात याची कारणं कोणकोणती कौन आहेत कोणकोणते कौन असे वेगवेगळे आजार आहेत ज्याच्यामध्ये पायामध्ये गोळे वारंवार येतात यासाठी घरगुती उपचार आपण काय करू शकतो डाएट काय करू शकतो तसंच कोणत्या प्रकारचे पायामध्ये येणारे क्रॅम्स जे आहेत किंवा पायामध्ये येणारे गोळे जे आहेत ते तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी फार घातक ठरू शकतात त्याचा त्रास तुम्हाला फ्युचरमध्ये होऊ शकतो आणि असं कोणतं तेल आहे असं कोणतं आयुर्वेदिक तेल आहे जे तुम्ही पायांना नियमितपणे जर लावलात किंवा जर तुमच्या पायामध्ये जर गोळे येत असतील तर ते तेल तुम्ही जर लावलात तर निश्चितपणे तुमच्या पायामधले गोळे जे आहेत ते कमी कमी होऊ शकतील असं कोणतं तेल आहे याबद्दलसुद्धा आपण माहिती या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा कारण पायामध्ये गोळे येणे क्रॅम्प्स येणे ही एक कॉमन गोष्ट आहे जर तुम्हाला याबद्दल माहिती असेल तुम्हाला याबद्दल जर जागरूकता असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या ह्या प्रॉब्लेमशी टॅकल करू शकता मित्रांनो पुढे जाण्याआधी आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल जर चॅनल आमचं नव्याने पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बाजूला नोटिफिकेशनचं बेल ऐकत दाबून ठेवा त्यामुळे जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तो तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला जाईल जेणेकरून तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पाहू शकता चला तर मित्रांनो आपण पाहूया की हे काफ मसल पेन किंवा पायामध्ये गोळे येणं हा नेमका काय प्रकार आहे बघा मित्रांनो आपले जे पोटऱ्या असतात पिंडऱ्या असतात त्याच्यामध्ये दोन मसल्स असतात त्याचं हे नाव आहे सोलडियस आणि गॅस्ट्रोस्नेमियस मसल्स आता ह्या मसलचं काम काय असतं की जे आपल्या पायाकडचं जे रक्त असतं ना त्यांना पंप करून पुन्हा हृदयाकडे घेऊन येणं थोडक्यामध्ये ह्या जे हे जे मसल्स असतात किंवा जे पोटऱ्याची जो भाग आहे त्याला दुसरं हार्ट किंवा दुसरं हृदय असं सुद्धा म्हटलं जातं कारण आपल्या हृदयाकडून जे रक्त खाली पायाकडे जातं ते पुन्हा पायाकडून हृदयाकडे पंप करण्यासाठी ह्या मसलचा उपयोगा होत असतो त्यामुळे या मसल्समध्ये विकनेस येणं किंवा ह्या मसल्सला पुरेसं नरिशमेंट न मिळणं यामुळे प्रामुख्याने पायामध्ये क्रॅम्प्स हे येत असतात तर पहिलं महत्त्वाचं कारण आहे की कुठल्याही गोष्टीमुळे जर तुमच्या पायामध्ये क्षय होत असेल त्या ठिकाणी कमतरता होत असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने क्रॅम्प येण्याची सवय क्रॅम्प हा येऊ शकतो बघा काय होतं की बऱ्याच वेळा आपण भरपूर चालतो भरपूर जिने चढ उतर करतो किंवा आपल्याला भरपूर घाम येतो मेंटीचं काम होतं भरपूर घाम येतो बऱ्याच वेळा आपल्याला उभं राहायला लागतं आणि सवय नसते तर मग अशा वेळी काय होतं की आपल्या पायामध्ये वात वाढतो आणि त्या ठिकाणच्या गोष्टींचा क्षय होतो न्यूट्रिशन कमी होतं कॅल्शियम कमी होतं आणि मग त्यामुळे मग रात्रीचे गोळे पायामध्ये यायला लागतात काही असे आजार आहेत बघा मित्रांनो की त्याच्यामध्ये सुद्धा पायामध्ये गोळे येणं हे होत असतं डायबिटीज आहे डायबिटीजमध्ये काय होतं की त्याला आपल्या ज्या नसा असतात पायामधल्या त्यांना सूज येते त्यांच्या ठिकाणी इन्फ्लमेशन होतं त्याला न्युरोपथी असं म्हटलं जातं तर डायबिटीज असेल तर तुम्हाला साखर तुमच्या शरीरामध्ये जास्त असेल आणि तुम्ही बऱ्याचशा शुगर कंट्रोल करण्यासाठी गोळ्या घेत आहात आणि नियमितपणे व्यायाम करत नाही आहेत तरीसुद्धा तुमच्या पायामध्ये गोळे येऊ शकतात पायामध्ये क्रॅम्प्स येऊ शकतात तसंच काही औषधं आहेत बघा काही ब्लड प्रेशरच्या गोळ्या आहेत त्यानंतर काही हार्टच्या रिलेटेड गोळ्या आहेत ह्या सगळ्या औषधं जी असतात ना ती शरीरामधून काही क्षार बाहेर काढतात वार तर ह्या गोळ्यांचा परिणाम होऊन सुद्धा आपल्या पायामध्ये गोळे हे येऊ शकतात जर तुमच्या पायामध्ये वारंवार गोळे येत असतील तर एकदा तुमचे जे डॉक्टर आहेत ज्यांनी तुमच्या बऱ्याचशा गोळ्या चालू केल्या आहेत त्यांच्याशी एकदा कन्सल्ट करून बघा की एखादी गोळी आहे ती गोळी जर बंद केल्यावर माझ्या पायातले गोळे येणारे थांबतील का हे सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायला हवं यानंतर एखादा कोणताही गंभीर आजार जर तुम्हाला बरेच दिवसांपासून जर असेल समजा कॅन्सरसारखा आजार आहे किंवा एखादा किडनी फेल्युअरसारखा आजार आहे असा कोणताही आजार की जो तुम्हाला बरेच दिवसापासून त्रास देतो आहे तर ह्या आजाराचा परिणाम म्हणूनसुद्धा शरीरामधले जे क्षार असतात विटामिन असतात मिनरल्स असतात ते कमी होतात आणि त्यामुळे सुद्धा पायामध्ये गोळे येण्याचा प्रकार हा चालू होतो मित्रांनो असे बरेचसे वेगवेगळे त्रास आहेत त्याच्यामध्ये तुमच्या पायामध्ये गोळे येऊ शकतात त्यातला आणखी एक महत्त्वाचा त्रास म्हणजे स्लीप डिस्क काय होतं की आपली जी कंबर असते जे मणकी असतात त्या ठिकाणची जी डिस्क असते चकती असते ती घसरते ती दबली जाते आणि त्याचा प्रेशर जो आहे तो कमरेतल्या नसांवर यायला लागतो आणि ह्या नसा ज्या असतात ते आपल्या पायाकडे गेलेल्या असतात त्यामुळे ह्या नसांवर जर प्रेशर येत असेल तरीसुद्धा तुम्हाला पायामध्ये क्रॅम्प्स यायला लागतात आता कसं असतं की बऱ्याच वेळा सुरुवातीच्या काळामध्ये आपली पाट दुखते आणि बटक्सकटचा भाग दुखतो आणि खालचा भाग जरा कमी दुखतो पण जसं जस हा जो प्रॉब्लेम आहे तो जुना होतो त्यानंतर मग ती फक्त जी पेन असते ना ती खाली काफ मसलकडेच राहून जाते तर हा सुद्धा एक कारण आहे की जर तुमच्या कमरेमध्ये जे मणके आहेत ते दबले गेलेले असतील तिथली डिस्क जी असते ती त्याची ती डिस्क जी खाली घसरलेली असेल तरीसुद्धा तुमच्या पायामध्ये गोळे येण्याची शक्यताही असते त्यानंतर तुम्हाला जर डिहायड्रेशन होत असेल बघा बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला जुलाब होतात जुलाब झाल्यामुळे आपल्या शरीरातलं पाणी जे असतं ते निघून जातं डिहायड्रेशन होतं आणि अशा कंडिशनमध्ये पण अनेक जणांना क्रॅम्प्स येतात पायामध्ये सुद्धा क्रॅप्स येतात तर मित्रांनो अशी बरीचशी कारणं आहेत आणखी एक फार महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगून देतो ते कारण म्हणजे डी व्ही टी डी व्ही टी म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस बघा कसं आहे आपल्या जे पायाच्या नसा असतात त्याच्यामध्ये जर ब्लॉकेजेस झाले जसं हार्टमध्ये ब्लॉकेजेस होतात ना तसंच पायाच्या नसांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा ब्लॉकेजेस होतात आणि हे ब्लॉकेजेस झाल्यावर काय होतं त्या ठिकाणचे मसल्स जे असतात ते सुजतात त्या ठिकाणी इन्फ्लमेशन होतं सूज येते आणि यामुळे सुद्धा बऱ्याच जणांना पायामध्ये दुखायला लागतं पायामध्ये क्रॅम्प्स येतात तर ही जी कंडिशन आहे ना डी व्ही टी ती त्याचं निदान तुमचं लवकर होणं फार आवश्यक आहे कारण त्या ठिकाणीची जी गाठ आहे जी तुमच्या पायाच्या नसेमध्ये असलेली जी गाठ आहे ती जर कधी वरती हृदयाच्या दिशेने गेली तर ते एकदम घातक होऊ शकतं तर डी व्ही टी जर असेल किंवा डी व्ही टीमुळे जर तुम्हाला क्रॅम्प्स येत असतील किंवा पायाचा जो मसल आहे तो सुजला असेल आणि त्या ठिकाणी लालसरपणा निर्माण झाला असेल आणि भरपूर त्या ठिकाणी दुखत असेल डी टीमध्ये काय असतं की तुम्ही जरी हात जरी लावलात त्या ठिकाणी मसलच्या ठिकाणी म्हणजे काफ मसलच्या ठिकाणी पोटऱ्यांच्या ठिकाणी तुम्ही हात जरी लावलात तरी त्या ठिकाणी भरपूर वेदना होतात अशा प्रकारची कंडिशन असेल तर मात्र तुम्हाला त्वरित तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे दाखवायला हवं कलर डॉप्लर असतात काही सोनोग्राफीचे प्रकार असतात पायाचे ते करून घ्यायला हवेत किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गाठ झालेली आहे तुमच्या पायामध्ये नसा दबलेल्या आहेत ते बघून मग त्याप्रमाणे आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक दोन्ही उपचार आपल्याला करून घ्यायला हवेत तर मित्रांनो अशा पद्धतीने वेगवेगळी कारणं आहेत आयुर्वेदानुसार जर तुम्ही बघितलात तर यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहतो एक म्हणजे अपानवायू आणि दुसरं म्हणजे मांसधातू आता कसं आहे की आपली जी नाभी असते त्या नाभीच्या खाली जो वायू काम करतो त्याला आयुर्वेदामध्ये अपान वायू असं म्हटलं जातं हा जो अपान वायू आहे तो आपली लघवी होणे आपली मोशन होणे आपलं पोट व्यवस्थित साफ होणे महिलांमध्ये जी पाळी येण्याची जी प्रक्रिया असते ती सुरळीतपणे चालू राहणे पुरुषांमध्ये जी वीर्यनिर्मिती आहे किंवा वीर्यपतन पतन आहे ह्या गोष्टी व्यवस्थित होणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अपानवायूच्या अधिपत्याखाली येतात आणि हा जर अपानवायू बिघडला असेल हा अपानवायू कशामुळे बिघडतो जर जा तुम्ही जास्त कोरडे पदार्थ वारंवार खाताय जर तुम्ही एकाच ठिकाणी भरपूर वेळ बसून राहताय किंवा तुम्ही भरपूर चालताय तुमचा व्यायाम तुमच्या मर्यादेपेक्षा जास्त होतो आहे किंवा तुमच्याकडून लघवी संडासचे वेग जे आहेत ते अडवले जात आहेत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कारणांनी आपल्या शरीरामधला अपानवायू जो असतो जो नाभीच्या खाली काम करतो तो बिघडतो आणि त्याचा परिणामसुद्धा आपल्या पायाच्या मसल्सवर होतो मग अपानवायू बिघडणं हे सुद्धा एक प्रकारचं लक्षण आहे की तुमच्या पायामधले क्रॅम्प्स हे येत आहेत त्याचं लक्षणं हे असू शकतं तसंच धातू वीक होणं आता पायाच्या पोटऱ्या कशापासून बनलेल्या आहेत तर धातूपासून बनलेल्या आहेत म्हणजे मसल्सपासून बनलेल्या आहेत त्याला आयुर्वेदामध्ये मांस धातू असं म्हटलं जातं तर हा मांस धातू जर तुमचं शरीरातला वीक झाला असेल तरीसुद्धा तुम्हाला मसल क्रॅम्प्स हे येऊ शकतात बऱ्याच जणांना बघा पोट साफ होत नाही वारंवार वरचेवर व्यवस्थित असं पोट साफ होत नाही असा जरी प्रॉब्लेम असेल तर त्याचा परिणाम अपानवायूवर होतो अपानवायूवर झाल्यानंतर त्याचा परिणाम पुन्हा मांसधातूवर होतो आणि मग पायाचे मसल्स जे असतात ते दुखायला लागतात तर मित्रांनो अशा पद्धतीने वेगवेगळी कारणं आहेत की, की ज्यामुळे तुमच्या पायामध्ये गोळे हे येऊ शकतात आता आपण यासाठी काय करायला हवं पहिली गोष्ट म्हणजे त्याचं कारण तुम्हाला शोधून काढणं फार आवश्यक का आहे बहुतांश वेळी काय असतं की त्या ठिकाणी क्षय झाला असेल म्हणजे त्या ठिकाणी विटॅमिन मिनरल कॅल्शियम या सगळ्या गोष्टी कमी झाल्या असतील तर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम हा येत असतो तर अशावेळी तुम्हाला रेस्ट करणं आवश्यक आहे आणि तुम्हाला मर्यादित प्रमाणामध्ये पाणी म्हणजे तुम्ही जर पाणी कमी प्रमाणामध्ये पित असाल तर ते मर्यादित प्रमाणामध्ये पिणंसुद्धा फार आवश्यक आहे काय होतं की पाणी काही लोक भरपूर जास्तच पितात तर तसं करू नका पाणी कमी पण पिऊ नका आणि पाणी भरपूर जास्तसुद्धा पिऊ नका जेवढं तुमच्या शरीराला योग्य आहे लागेल तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी प्या रेस्ट करा तुमचा आहार जो आहे तो व्यवस्थित पोषक आहार ठेवा जर तुम्ही भरपूर काम करत आहात आणि ते तुमच्या शक्तीच्या बाहेर जात आहे तर त्या ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कमी करायला हवं काही लोकं अतिव्यायामसुद्धा करतात तर हा भागा ह्याच्यामुळे सुद्धा पायामध्ये क्रॅम्प्स येतात तर तुम्हाला किती व्यायाम करायचा आहे जेणेकरून तुमच्या पायामध्ये क्रॅम्प्स येणार नाही ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला लक्ष द्यायला हव्यात व्यवस्थित जेवण करा पोषण पोषक आहार घ्या दूध आहेत फळं आहेत ड्रायफ्रूट्स आहेत यांचं से सेवन करा थोडासा व्यायाम करा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस असतात पायाच्या काफ मसल्स ते स्ट्रेच करण्याचे वेगवेगळे एक्सरसाइजेस असतात त्या एक्सरसाईज करा जेणेकरून तुमचा जो क्रॅम्प्स आहेत येणारे जे तुमच्या पायामध्ये गोळे जे आहेत ते लवकरात लवकर कमी होतील आणखी एक गोष्ट आहे मित्रांनो की अनेक जणं सकाळी उशिरा उठतात काही तरुण मुलं असतात मुली असतात बघा की त्यांचं सकाळी लेट उठणं असतं तर अशा मुलामुलींनासुद्धा पायामध्ये क्रॅम येण्याची सवय असते काय होतं की जेव्हा आपण सकाळी उशिरा उठतो त्यावेळी जो आपल्या पोटातला मलभाग असतो जी शी असते ती पोटामध्येच बऱ्याच वेळेपर्यंत राहत असते ॲक्च्युली कसं आहे आयडियली सकाळी उठल्या उठल्या आपल्याला मोशन व्हायला हवी एक सात आठ वाजेपर्यंत जर आपली मोशन झाली तर मग आपलं शरीर जे असतं ते स्वच्छ होऊन राहतं पण तीच मोशन जर आपण उशिरा जर उठलो तर ती आपल्या पोटामध्ये राहते आणि त्यामुळे अपानवायू जो असतो तो बिघडत राहतो आणि त्याचा परिणामसुद्धा आपल्या पायातल्या मांसधातूवर होतो आणि मसल क्रॅम येतात तर अशावेळी जी तरुण मुलं आहेत मुली आहेत जी लेट उठतात किंवा इतरही व्यक्ती जे लेट उठत आहेत आणि त्यांच्या पायामध्ये जर क्रॅम्प येत असेल तर ता त्यांनी सकाळी लवकर उठणं हे चालू करायला हवं आता याच्यासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट आयुर्वेदिक औषधं कोणती आहेत बघा जसं कारण असेल त्याप्रमाणे आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही केली जाते मग अशी मी तुम्हाला सगळी कारणं सांगितले की तुमच्या ठिकाणी कॅल्शियम विटॅमिनची कमी झालेली आहे का स्लिप डिस्क आहे का त्यानंतर डायबिटीसमुळे तुम्हाला मसल क्रॅम होत आहेत का किंवा गोळ्या औषधांचा परिणाम होऊन मसल क्रॅम्स येत आहेत का किंवा किडनीची काही तुमची औषधं चालू आहेत का तर ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात आणि त्या गोष्टींनुसार मग त्याप्रमाणे आयुर्वेदिक औषधंही दिली जातात शतावरी आहे अश्वगंधा आहे ताप्यादी लोह आहे पुनर्नावा मंडूर आहे तर अशी वेगवेगळी ताकदीची औषधं बल्य औषधं लोहकल्प असे आयुर्वेदामध्ये आहेत जे दिल्यावर लगेच पेशंटला फायदा होताना दिसतो तसंच काही व्यक्तींच्या शरीरामधला अपानवायू जो असतो मग असं मी तुम्हाला सांगितलं अपानवायूबद्दल तो अपानवायू बरेच दिवसांपासून बिघडत असतो तर ह्या अपानवायूला व्यवस्थित करण्यासाठी आयुर्वेदामध्ये एक बस्ती नावाची ट्रीटमेंट असते ती बस्ती नावाची ट्रीटमेंट ही पेशंट्सला करायला सांगितली जाते सल्ला दिला जातो त्यामुळे पोटातला जो वायू जो असतो तो व्यवस्थितपणे खालून पुढे जायला लागतो खाली सरकायला लागतो वाताचं अनुलोमन व्यवस्थितपणे व्हायला लागतं आणि त्यामुळे तो वात एकदा व्यवस्थित व्हायला लागला शरीरामधला की मग पुढे पायातले क्रॅम्प्स जे आहेत ते सुद्धा येणे कमी व्हायला लागतं मित्रांनो आता तुम्ही कोणतं तेल लावायला हवं जर तुमच्या पायामध्ये जर क्रॅम्प्स येत असतील तर तात्पुरतं कोणतं तेल तुम्ही लावू शकता ते पण तुम्हाला मी सांगून देतो त्याआधी दे मी तुम्हाला पुन्हा एकदा मित्रांनो एक अवेअर करून देईन की जर तुम्हाला डी टी असेल जर तुम्हाला डीप वेन थ्रोम्बोसिसचा प्रॉब्लेम असेल पायाच्या नसांमध्ये जर तुमच्या ब्लॉकेजेस झाले असतील आणि त्यामुळे जर तुम्हाला क्रॅम्प येत असेल किंवा पायाचे मसल्स दुखत असतील तर तुम्हाला त्या ते ठिकाणी तेल मालिश करणं ह्या गोष्टी अवॉइड करायला हव्यात कारण जर तुम्ही मसाज केला तर तिकडला जो क्लॉट असतो तो सुटून पुन्हा तुमच्या हृदयाकडे येऊ शकतो तेव्हा ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घ्या समजून घ्या कारण कदाचित मी सांगितलं की तुम्ही तेल लावा आणि तुम्ही तेल लावाल आणि अचानकपणे तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला नको तर यासाठी ही गोष्ट लक्षात घ्या की डी व्ही टी असेल तुम्हाला जर तुमच्या पायामध्ये थ्रोम्बोसिस झालेलं असेल क्लॉट्स झाले असतील तर तुम्हाला तेल मालिश करायचं नाही आहे तर तसं नसेल इतर कारणामुळे जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कॅल्शियमची कमी आहे की त्या मांसामध्ये विकनेस आहे अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या ते ठिकाणी तेल हे लावू शकता यासाठी तुम्हाला मी एक तेल सजेस्ट करेन त्याचं नाव आहे चंदन बला लाक्षादी तेल चंदन बला लाक्षादी तेल हे तुम्हाला तुमच्या आसपास आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होऊ शकतं जर तुम्हाला ॲमेझॉनवरून खरेदी करायची तुम्ही खरेदी करत असाल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही हे चंदन बला लाक्षादी तेल जे आहे ते खरेदी करू शकता हे तेल जे आहे ते सुद्धा तुम्ही रात्री झोपताना आणि सकाळीचं दोन्ही वेळा तुम्ही हे तेल हलक्या हाताने तुम्ही पायाला लावू शकता जोरात रगडायचं नाही वरच्यावर थोडंसं तेल घ्यायचं एक दोन तीन चमचे आणि ते पोटऱ्यांना नंतर गुडघ्याला आणि तळपायांना अशा पद्धतीने हलक्या हाताने जर तुम्ही रोज मालिश केलात आणि थोडासा शेक घेतलात तर निश्चितच तुम्हाला पायातले जे क्रॅम्प्स आहेत ते कमी होताना दिसतील तसंच तस पोषक असा आहार घ्या मी जनरली ज्यांच्या पायामध्ये क्रॅम्प्स येतात त्यांना दुधाची खीर घ्यायला सांगतो रात्री झोपताना आपले जे दूध असतात आणि तांदूळ असतात त्याची खीर बनवायची आणि त्यामध्ये थोडी ड्रायफ्रूट पावडर टाकायची ड्रायफ्रूट्स जे असतात आपले बदाम आहेत काजू आहेत अक्रोड आहेत तर हे सगळे ड्रायफ्रूटची थोडीशी पावडर घ्यायची ती टाकून छानपैकी दुधाची खीर बनवायची आणि ती रात्री झोपताना जर घेतली एक दहा पंधरा दिवस घेतली तर तिकडले पायाचे जे मसल्स आहेत त्यांना शक्ती मिळते आणि क्रॅम्प्स याला क्रॅम्प्स जे असतात ते कमी होण्यामध्ये मदत होते तसंच थोडा थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स जे आहेत जे काजू आहे बदाम आहे अक्रोड आहे हे सुद्धा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सेवन करू शकता जेणेकरून तुमच्या शरीरातली शक्ती वाढेल आणि पायामध्ये तुमच्या गोळे जे येत आहेत ते कमी होऊ शकतील तसंच मित्रांनो जर तुम्हाला क्रॅम्प्स येत आहेत तर पोट नियमितपणे तुम्ही साफ ठेवा आणि जास्त करून तिखट पदार्थ आहेत खारट पदार्थ आहेत एकदम झणझणीत असे पदार्थ आहेत असे खाणं असे पदार्थ खाणं हे टाळा अधिक तुमचा व्यायाम होतो आहे तर तो थोडासा कमी करा म्हणजे पायावर तुमचा स्ट्रेस जो आहे ताण जो आहे तो कमी होईल फळांचं सेवन आहे तुपाचं सेवन आहे दूध आहे या पदार्थांचं सेवन करा ज्याने तुमच्या पायाच्या मसल्सना चांगलं पोषण मिळेल आणि तुमचा जो त्रास आहे तो लवकरात लवकर कमी होईल मित्रांनो ही माहिती ही, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा अधिकाधिक लोकांपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा थांबतो इथेच पुढच्या वेळी एखादा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद